तो रेकॉर्डिंग ला लावली ला नाही त्यांनी इंडियनला तो उर्दूतला तो नमस्कार, माझा आवाज येतोय का? ऐकू, हो येतोय ठीक सर. आहे. आपण 1-2 मिनिटात सुरू करू. हॅलो, हाँ, तर आपण आता चालू करूया. ठीक आहे, लोक जॉईन होत राहतील. सो वी आर गोइंग टू टॉक टुडे ऑन नीट यूजी काउन्सिलिंग. सो नीट यू जी काउन्सिलिंग, व्हाट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स? वर्किंग वाक्य भी सकते, लवकर लवकर मोबाईल सुरू करू द्या. आवाज येतो तुम्हाला सगळ्यांना? आवाज येतोय ना? येस येतोय सर. हे सगळं स्क्रीन दिसतोय व्यवस्थित? येस सर. हां, येस चालेल. सो नाऊ वील स्टार्ट विथ आवर दिस थिंग, टुडेज प्रेझेंटेशन. सो मोस्ट इम्पॉर्टंट इज दॅट नीट यू जी काउन्सिलिंग वी आर गोइंग टू टेक फर्स्ट स्टेप ऑफ फिलिंग अप द फॉर्म फॉर ऑल इंडिया. ऑल इंडिया कोटा इन्क्लूड्स 50% गव्हर्नमेंट सीट्स अँड 100% डीम सीट्स ऑफ MBBS अँड BDS. सो दोज हू आर इंटरेस्टेड इन दॅट ओनली शुड जॉईन दिस. Those who are interested in BAMS, BHMS or only Maharashtra, they should not join this because they will not have any interest in this seminar. Because
अरे तू ते करत राहू नको ना, मला बघायला लागेल ना, मग कसं होणार? सो व्हॉट आर द इम्पॉर्टंट पॉइंट्स फॉर नीट यूजी काउन्सिलिंग इज दॅट वी हॅव टू अप्लाय थ्रू द www.mcc.nic.in. सो ॲप्लिकेशन विल बी सबमिटेड थ्रू ऑल विथ MCC साईट, अँड देन कॅन्डिडेट्स आर ॲडवाइज टू फिल ॲप्लिकेशन फॉर्म ऑन आयदर ऑन देअर ओन ऑर थ्रू द सायबर कॅफे ऑर थ्रू आवर एजन्सीज. सो ॲक्च्युली दे कॅन सबमिट नीट यू जी काउन्सिलिंग ॲप्लिकेशन फॉर्म ओनली वन्स, अँड एनी कॅन्डिडेट फाउंड टू सबमिटेड मोर दॅन वन ॲप्लिकेशन फॉर्म शॅल बी डिबार्ड फ्रॉम द नीट यू जी काउन्सिलिंग अलॉटमेंट प्रोसेस. सो दिस इज व्हेरी इम्पॉर्टंट दॅट ही ऑर ही शी शॅल बी कॅन्सल्ड अँड फर्दर ॲक्शन ॲज अ डीम appropriate by the MCC of DGHS will be taken. So security deposit will be forfeited if the candidate who has been allotted seat in the second round or subsequent round. म्हणजे काय की दुसऱ्या राऊंडला किंवा त्याच्यानंतरच्या राऊंडला जर तुम्हाला सीट मिळाली पण तुम्ही ती घेतली नाही तर मात्र तुमचं डिपॉझिट जप्त होतं. मग हे लक्षात ठेवा की तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये पहिल्या राऊंडला फ्री एक्झिट आहे पण दुसऱ्या राऊंडला आणि तिसऱ्या राऊंडला फ्री एक्झिट नाही आहे. आणि त्याचबरोबर जेव्हा आपल्याला याला जायचं असतं मॉपअप राऊंडला, त्यावेळेला आपल्याला याच्या आधी कुठलंही कॉलेज मिळालेलं नसावं, आणि आपण जर कॉलेज नसेल तरच मॉपअप राऊंडला जाऊ शकतो, अदरवाईज जाऊ शकत नाही. त्यामुळे हे लक्षात ठेवायला पाहिजे. आणि मॉपअप राऊंडला सीट मिळाली आणि ती जर घेतली नाही तर तुम्हाला पुढच्या वर्षी नीट परीक्षा द्यायला परवानगी नाही आहे. सो व्हॉट आय हॅव टोल्ड इज दॅट ॲक्च्युली most important is that you can have a free exit in the first round, second round and third round go to the round, but if you get the college and did not join, then you you will have a problem is that your deposit will be forfeited. But for going to mop up round, you should not have any college in your hand before going to mop up round. And for the for mop up round, if for the mop up round, if you get a seat and you did not join, then you will have a problem of not appearing for the next year's NEET examination. You are not allowed to do that. These rules are very strict about that, and it is very and data entered by the candidate at the time of registration NTA portal will be pre-populated and will be used for the counseling purpose. This is very important. So many times when you start filling up the form, you will get the data from the NTA portal, which you have already filled up during your NTA forms. So candidate must note as NTA documents. It is very important that you must have same data as NTA. So whatever spellings you have written, whatever the category you have written, so it should be same while filling up the NTA form and for the central counseling. So both it should be same. For admission criteria for undergraduate medical courses, means 12th standard examination, 40% for the category and 50% for EWS and open, and then 127 marks for category and 164 marks for the open candidate or EWS candidate. That is very important. So you must have that much marks at least for going to they are not allowed to participate in the this so then this is very important. First round seat, it is allotted. So after first round ends the fresh registration for the round two, means new candidate and free exit for the round one are eligible. Already registered candidate of round one need not register again if you don't get seat. But if you get a seat, report to allotted institute, complete admission formalities, means you have to pay all fees. You cannot book the seat. तुम्ही कोणीही सीट बुक करू शकत नाही, तुम्हाला संपूर्ण फी भरावी लागते.
तरच ती तुम्हाला सीट मिळालेली असते, ॲडमिशन पूर्ण करावी लागते. सो इफ यू आर इंटरेस्टेड यू कॅन गो टू दॅट इन्स्टिट्यूट, कम्प्लीट द ॲडमिशन फॉर्मॅलिटीज अँड देन विलिंगनेस फॉर अपग्रेडेशन टू द सेकंड राऊंड. की आय हॅव गॉट माय चॉईस ऑफ नंबर 39 बट आय वॉन्ट 24 नंबर चॉईस. सो यू कॅन फिल अप अगेन चॉईसेस अबव दॅट अँड देन यू कॅन गेट, इफ यू देर आर सीट्स देन यू कॅन गेट दॅट चॉईस. इफ यू आर नॉट इंटरेस्टेड इन फर्स्ट राऊंड युअर कॉलेज देन यू कॅन हॅव फ्री एक्झिट ऑल्सो. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की यू यू हॅव टू कंटिन्यू टू स्टडी इन अलॉटेड इन्स्टिट्यूट. मीन्स ॲक्च्युली तुम्हाला जर तुम्ही राऊंड टूला त्याच कॉलेजला राहिला किंवा पुढच्या कॉलेजला गेलात, एक लक्षात ठेवा की पुढच्या कॉलेजला गेलात आणि मग नंतर वाटलं की अरे आपल्याला पहिलंच कॉलेज चांगलं होतं, तर त्या उपयोग नाही आहे. सो इफ यू आर शिफ्टेड टू राऊंड टू कॉलेज यू कॅनॉट रिव्हर्स बॅक रिझन कॉलेज. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट टू रिमेंबर. सो मेनी पीपल दॅट से दॅट ओके नाऊ आय वॉन्ट फर्स्ट राऊंड कॉलेज ओनली, आय डोंट वॉन्ट टू गो टू सेकंड राऊंड कॉलेज. बट वेन यू हॅव गिवन द चॉईसेस यू हॅव टू मूव, यू हॅव टू कॅन्सल युअर राऊंड वन ॲडमिशन अँड टेक द ॲडमिशन इन द राऊंड टू. सो राऊंड टू देर इज अगेन फ्रेश रजिस्ट्रेशन, चॉईस फिलिंग अँड फर्स्ट राऊंड युअर चॉईसेस विल बी ट्रीटेड ॲज नल अँड व्हॉइड. सो सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट, सेकंड राऊंड सीट अलॉटमेंट इफ अपग्रेडेड देन कॅन्डिडेट मस्ट रिलीव फ्रॉम राऊंड वन कॉलेज अँड जॉईन राऊंड टू कॉलेज. कॅन्डिडेट इज एलिजिबल टू पार्टिसिपेट इन फर्दर राऊंड अनाउन्समेंट अँड ॲक्च्युली इफ इट इज देअर देन ही कॅन गो टू द थर्ड राऊंड. थर्ड राऊंड ऑल्सो ही कॅन पुट विलिंगनेस टू अपग्रेड. सो ही कॅन अगेन गेट अपग्रेडेशन बट इफ ही लीव द सीट बस युअर डिपॉझिट विल बी फॉरफिटेड. म्हणजे तुम्हाला जर नंतर तुम्ही दुसऱ्या राऊंडला सीट सोडली तर ती तुम्हाला मात्र प्रॉब्लेम मिळणार आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामुळे राऊंड 3 ला सीट मिळाली आणि तिच्यामध्ये तुम्ही जर नाही घेतली तर त्याच्यामधून तुम्ही पूर्णपणे बाद होता आणि मग तुम्हाला सीट मिळाली आहे म्हणून तुम्ही याला सुद्धा जाऊ शकत नाही स्ट्रे राऊंडला. कारण स्ट्रे राऊंडला त्याच्यामध्ये जर तुम्हाला याच्या आधी कधी सीट मिळाली असेल तर ते जाता येत नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे सगळ्यांना. ऍडमिशन तो स्ट्रे राऊंड ला परत फ्रेश रजिस्ट्रेशन या वर्षी पहिल्यांदा ठेवलेलं आहे. मागच्या वर्षीपर्यंत ते स्ट्रे राऊंडला रजिस्ट्रेशन थर्ड राऊंडचंच रजिस्ट्रेशन असायचं आणि चॉईस फिलिंग पण नवीन ठेवलेला आहे. हा नवीन बदल आहे या वर्षी. देर इज अ न्यू चेंज दॅट स्ट्रे राऊंड विल हॅव फ्रेश रजिस्ट्रेशन अँड फ्रेश चॉईस फिलिंग विच वॉज नॉट देअर टिल लास्ट इयर. सो यू इफ यू आर अलॉटेड कॉलेज इन द स्ट्रे राऊंड अँड इफ यू डोंट जॉईन देन नेक्स्ट इयर यू आर डिबार फ्रॉम नीट एक्झामिनेशन अँड इफ यू जॉईन द सीट ॲट वन्स कॅन्डिडेट कॅनॉट रिझाईन. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट, दिस फ्लो चार्ट इज व्हेरी इम्पॉर्टंट. यू मस्ट नो राऊंड वन राऊंड टू राऊंड थ्री रूल्स अँड देन अगेन नीट यू जी काउन्सिलिंग. सी द मोस्ट इम्पॉर्टंट इज दे दीज आर सम थिंग्स विच आर देअर, टेक्निकल थिंग्स आर देअर अँड हा दिस इज रिगार्डिंग द डोमिसाईल फ्री. सी डोमिसाईल फ्री मीन्स ॲक्च्युली इफ यू आर नॉट हॅविंग डोमिसाईल ऑफ दॅट स्टेट ऑल्सो यू कॅन अप्लाय. सो विच आर द डोमिसाईल फ्री, 15% ऑल इंडिया सीट्स, 100% डीम सीट्स, BHU. BHU इज ऑल्सो ओपन. सो दोज हु आर हॅविंग हायर मार्क्स दे कॅन कन्सिडर दिस कॉलेज विच इज व्हेरी गुड कॉलेज. एम्स, ऑल एम्स आर गुड, 20 एम्स आर देअर. दोज हु आर हॅविंग हायर मार्क्स दे कॅन गो फॉर एम्स ऑर जिपमर विच आर व्हेरी गुड कॉलेजेस. एम्स हॅव ओनली 11,000 रुपीज फीज अँड दे डोंट हॅव एनी बॉन्ड. ऑल गव्हर्नमेंट कॉलेजेस इन महाराष्ट्र ऑर अदर स्टेट दे हॅव ॲटलीस्ट 1 इयर बॉन्ड बट फॉर द एम्स देर इज नो बॉन्ड ॲज वेल ॲज जिपमर देर इज नो बॉन्ड अँड द फीज आर व्हेरी लेस. त्याच्यामुळे तुम्ही ज्यांना जास्त चांगले मार्क आहेत ते तिथे जाऊ शकतात. AFMC दो MCC जस्ट जॉईन देम अँड आस्क देम टू अप्लाय फॉर AFMC. वन्स AFMC सिलेक्टेड द कॅन्डिडेट आफ्टर दॅट ऑल प्रोसेस इज डन बाय AFMC कॉलेज ओनली. सो दे टेक अ एक्झामिनेशन ऑफ देम
and all other things. I think we have discussed in our group also. So then eligibility criteria, actually most important criteria is that candidate should have qualified for NEET UG, domicile free, and as per the norms of the NMC. So conversion algorithm is then when the seats are remaining after that, maybe third round or in the mop-up round. So this is important. Then the reservation policy, as all of you know, there are reservations, but there is no Maratha reservation in central. So that is important thing to remember. And Jain minority and Muslim minority, if you are there, while filling up the form, you must mention that, so that if there is any problem, if there are some colleges, you can apply for them and you will get preference. NRI conversion, again, the seats which are vacant and NRI doesn't come all for all seats, so they can convert them into the open seat or UR seat. And reservation policy for AIIMS and all these things are there. And conversion algorithm. So every college details are given here. We will not go into the details of this because you can read that. And if any problem, you can ask me anytime. So these are the colleges. But important thing to remember is that for 15% government seats, AIIMS, JIPMER, BHU, you can apply those who are having higher mark, and those who are having less mark must go to deemed college in the first round only, because first round deemed college cutoff is always low and then it increases. त्याच्यामुळे फर्स्ट राऊंडला कॉलेजचा कट ऑफ नेहमी कमी असतो, नंतर तो वाढतो. त्यामुळे हे खूप आवश्यक आहे की आपल्याला माहिती पाहिजे की आपल्याला पहिल्याच राऊंडला बी डी एस असो किंवा एम बी बी एस असो, आपण डीन कॉलेज घेऊन शांतपणे बसायला पाहिजे. मग याच्यामध्ये प्रोसेस राऊंड वनला काय असते की बाबा आता मेन काउन्सिलिंगचं रजिस्ट्रेशन झालं, चॉईस फिलिंग झालं, सीट अलॉटमेंट झाली, मग पब्लिकेशन ऑफ रिझल्ट आला, मग फिजिकल रिपोर्टिंग झालं, हे या टाईपमध्ये आपल्याला जायला लागतं. आणि असंच मग राऊंड टू राऊंड थ्रीला ज्या प्रोसेस आहेत त्याच्यामध्ये असतं. आता याच्यात त्यांनी काल तरी तुमचे कॉमन क्वेश्चनची उत्तरं दिलेली आहेत, ही महत्त्वाची आहेत खूप. तो म्हणजे ऑनलाईन रजिस्ट्रेशनसाठी मला काय 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 लागतं किंवा कुठले डॉक्युमेंट्स लागतात का, तर ऑल इंडियाला डॉक्युमेंट्स लागत नाही, पण जेव्हा तुम्ही जॉईन होता त्यावेळेला मात्र डॉक्युमेंट्स लागतात. मग फीज कशी भरायची, त्यांनी दिलेले नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड ओनली, म्हणजे त्याच्यामध्ये दुसरे कुठलेही त्यांनी ऑप्शन्स दिलेले नाही आहेत. कारण 2 लाखाच्या वरची फी तुमची होणारच नाही आहे गुगल पेनी वगैरे, त्याच्यामुळे फी तुम्हाला नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डनीच द्यावी लागेल. आणि मग मी खूप दिवसांचं सांगतोय की तुम्ही त्याचं लिमिट तुमचं वाढवून घ्या, तर ते महत्वाचं आहे. त्याच्यानंतर रेस्ट्रिक्शन ऑफ फिलिंग अप फॉर्म, याच्यामध्ये काही चॉईस फिलिंग वगैरे तुम्हाला जर असेल तर त्याच्यामध्ये काही प्रॉब्लेम असेल तर मला सांगा. पण चॉईस फिलिंग तुम्ही शून्य पण कॉलेजेस करू शकता आणि तुम्ही पूर्ण 500 कॉलेजेस पण करू शकता, त्यामुळे तो काहीच प्रश्न नाही आहे की तुम्हाला किती कॉलेज भरायचे, याचं काही ऑप्शनच्या बाबतीमध्ये काही काळजी करायचं कारण नाही आहे. सो यू कॅन फिलअप 0 कॉलेजेस ऑर यू कॅन फिलअप एन नंबर ऑफ कॉलेजेस ऑर 500 ऑर मोर दॅन दॅट. सो दॅट इज देअर अँड यू मस्ट ट्राय. व्हाय यू शुड ट्राय? फॉर द फर्स्ट राऊंड यू मस्ट नो वॉट इज युअर पोझिशन, सो यू कॅन ॲक्च्युली कॅल्क्युलेट युअर वेटिंग नंबर ऑल्सो, सो यू विल गेट आयडिया अबाउट सेकंड अँड थर्ड राऊंड. सो इफ युअर वेटिंग नंबर इज विद इन रीच, देन यू कॅन गेट दॅट कॉलेज. इफ वेटिंग नंबर इज नॉट देअर विद इन रीच, देन यू मस्ट लीव दॅट. हॅलो, सो हु आर कॅन्डिडेट हु हॅव बीन नॉन एलिजिबल ड्यू टू व्हेरियंट, म्हणजे त्याच्यामध्ये बेसिकली हु हॅव नॉट, ते नवीन फिटिंग केले ना की कुठलं तरी शॉर्ट झालं तिथं आतमध्ये. तर आफ्टर आय जॉईन सेकंड राऊंड ऑफ काउन्सिलिंग देन कॅन आय लीव ऑर रिझाईन? वन्स यू जॉईन सेकंड राऊंड
यू आर अलाउड टू अपग्रेड फॉर द राउंड थ्री अँड इफ हाऊ एव्हर यू डिसाइड टू जॉईन अँड देन रिझाईन यू शॅल फोरफिट युअर सिक्युरिटी डिपॉझिट दॅट्स ऑल सो यू आर एलिजिबल फॉर द सेकंड राऊंड आणि थर्ड राऊंड सो दॅट इज इम्पॉर्टंट दॅट यू कॅन रजिस्टर अगेन यू कॅन गिव्ह चॉईस फिलिंग अगेन सो दॅट इज दॅट यू कॅन डू सो इफ आय फॉरगेट माय पासवर्ड सो दॅट आय हॅव क्रिएटेड अँड हाऊ टू रिट्राईव्ह इट सो रिट्राईव्ह द पासवर्ड सिस्टीम फॅसिलिटेट द फॉलोईंग प्रोसेस कॅन्डिडेट इज रिक्वायर्ड टू एंटर द इन्फॉर्मेशन ही फील्ड ॲट द टाईम ऑफ रजिस्ट्रेशन अँड देन सिक्युरिटी क्वेश्चन अँड आन्सर देअर ऑन टू बी एंटर्ड ॲज गिवन ड्युरिंग न्यू कॅन्डिडेट रजिस्ट्रेशन प्रोसेस अँड द अबाऊ डाटा सबमिटेड बाय द कॅन्डिडेट विल बी व्हॅलिडेटेड विथ द रजिस्टर्ड कॅन्डिडेट डेटाबेस अँड इफ द अबाऊ मॅच देन ओनली द कॅन्डिडेट वुड बी परमिटेड टू एंटर न्यू पासवर्ड सो तुमचा पासवर्ड जरी हरवला तरी तुम्हाला तो नंतर मिळू शकतो if candidate faces difficulty in login what may be the problem so these are technical problems which our team also will take care of regarding that can I modify my choices so actually till locking me ata aplyala tumhala kase ki 20 tarkhela locking hai to paryanta tumhi 16 tarkhela choice bharle parat vatla re nahi baba ha choice 3 number che vaje 6 number la gyala pahije karun taka kai problem nahi karan to paryanta kai harkat nahi pan jeva tumhi lock karta त्याच्यानंतर मात्र तुम्हाला चॉईस बदलता येत नाही सो रिमेंबर दॅट वेन यू लॉक द चॉईसेस यू कॅनॉट चेंज टिल लॉकिंग यू कॅन चेंज द चॉईसेस फ्रेश चॉईस सबमिशन यू कॅन डू दॅट बट आफ्टर लॉकिंग यू कॅनॉट चेंज युअर चॉईसेस अँड इन ऑल इंडिया देर इज ऑटोमॅटिक लॉकिंग आफ्टर सर्टन टाईम सो दॅट ऑल्सो यू शुड रिमेंबर सो दॅट इज इम्पॉर्टंट थिंग I think it is important to take the questions also in the chat box. We will answer that question. Some people are unmuted. Okay, charges via credit card is higher. Yes, but that's why net banking is the safest process. So do with net banking. So now you can ask the questions in the chat box if they are there. And we will... 1 minute. चॉईसेस नाही मिळाले चॉईसेस सबको मिळणे वाले टुमारो नाईट ज्यादा से ज्यादा मिल जाएंगे क्योंकि 16 से चॉईसेस फिलिंग है तो तब तक आपको चॉईसेस मिलने वाले चॉईस चेंज करने के लिए चॉईस डिस्कस करने के लिए हमें बहुत टाइम है तो वो टेंशन मत लो चॉईसेस सबको मिलेंगे और सबके साथ डिस्कस भी करेंगे एंड यू हैव टू सेंड मी योर फाइनल चॉईसेस इन द फॉर्मेट विच आई हैव टोल्ड so that I can forward it to the team who is filling up the form. So, original document, agar joining ke time nahi hai, toh kya karenge? So, agar original document nahi hai, toh admission nahi milega. So, that is important. So, original document hona bahut jaruri hai. Then, fees or stipend kya milta hai? So, stipend actually you get in the internship. I think I have put up the stipend also. What are the fees? We have already told the fees are non-refundable. Fee is 5,000 and 2 lakhs is refundable security deposit for the deemed colleges. And for the regular government colleges, 11,000. Out of that, 10,000 is the deposit and 1,000 is fees. And for a category, 5,500. Out of that, 500 is fees and 5,000 is the deposit. So not this they have already told in the this fees section. So when the security deposit will be refunded, it is refunded on the same account from where you pay. And it is after the process is over. There are 3 months after the process is over. Usually you get deposit back. Okay. तो आपको डिपॉजिट वापस मिलता है कि जब आप पूरा 3 महीने होने के बाद में सो देन दीज आर द लिस्ट ऑफ डिसेबिलिटी के कॉलेजेस कौन से फिर ये उन्होंने सैम्पल फॉर्म्स दिए हैं कुछ ईडब्ल्यूएस के लिए कैसा उनको चाहिए ऑल इंडिया के लिए फिर ये एप्लीकेशन फॉर्म है सो ऐसे सब सैम्पल फॉर्म्स है ये हाँ तो मुझे लगता है कि ऑलमोस्ट वी हैव कवर्ड एवरीथिंग
which is the most important thing is that actually यहाँ पे आपको ये मिला है कि they have become strict in the mop up round. That is important. अभी एक मिनट, we will go through all questions. सर कॉलेजेस शुरू कर दिए होना डीम कॉलेज कॉलेजेस 1 अक्टूबर 1 अक्टूबर आफ्टर सेकंड राउंड यूजुअली कॉलेजेस स्टार्ट सो मे बी 15 सितंबर के बाद में और 1 अक्टूबर के बीच में. ओके थैंक यू सर चॉइसेस नहीं मिली, चॉइसेस तो मिल जाएगी. कैन आई रजिस्टर इन सेकंड राउंड? यस, इफ यू डू नॉट पार्टिसिपेट इन फर्स्ट राउंड यू कैन डायरेक्टली गो टू सेकंड राउंड, यू कैन डायरेक्टली रजिस्टर टू थर्ड राउंड ऑल्सो. When seat matrix is expected? Seat matrix is expected before 16th. Means actually कल ज़्यादा से ज़्यादा कल आना चाहिए कि participating institute और seat matrix. When will college start? Actually college start मैंने बोला अभी. Sir participating college and fee structure may be tomorrow. So I will definitely put it down to you. How much waiting list is okay? हाँ. So that depends upon the seat matrix. So suppose some college is having 15 seats and out of that all seats are filled up. See, दो प्रकार के एडमिशन रहते कि एक एक एडमिशन में ऐसे रहता है कि दो लोग जाते हैं एडमिशन लेते और बोलते कि ये हमारा फाइनल एडमिशन है, उनको कॉलेज पसंद आ गया है इसलिए. दूसरे जाते वहाँ पे जाते बोलते कि नहीं हमें अपग्रेड के लिए जाना है. तो जब लिस्ट आती है मतलब सेकेंड राउंड के पहले जो सीट मैट्रिक्स आता है तो वो सीट मैट्रिक्स में ऐसे होता है कि दो टाइप, कि दोज हु हैव कंफर्म देयर एडमिशन एंड दोज हु आर मूविंग. सो वो दोनों टाइप के एडमिशन के हमें देखना पड़ता है कि अरे ये कितने लोग जाने वाले हैं, कितने लोग वहाँ पे रहने वाले हैं. तो देन वी कैन कैलकुलेट आवर पोजिशन. वो जब लिस्ट आएगी तब मैं आपको बताऊंगा कि कैसे वेटिंग नंबर निकालना है. तो मॉप अप राउंड न्यू रजिस्ट्रेशन वी नीड टू डू फ्रेश फीस ऑल्सो? नो. बट इफ यू हैव नॉट गॉट एनी कॉलेजेस फॉर फर्स्ट 3 राउंड यू नीड नॉट हैव टू पे. अप्लाई फॉर सेक्शन AIQ deem which section to select. Both section you can select. You can give government colleges also. If you don't want, you can select only deem. We applied from OBC but did not get any non-crimilar. Can we apply from open? Yes, you can. If you do not register in first round, register in second round. Yes, possible. Can we do registration tomorrow or there is holiday? There is holiday, but I think registration will be open. So don't worry about that. Means actually holiday is for the their office. So their office must be having, if you are contacting them on the phone or that type of things will not be there possible. Sir, BSc nursing bhi NEET se hi hota hai, aise PDF mein likha hai. So AIIMS ke liye apply kar sakte hai kya? BSc nursing ye all India ke liye hota hai. To wahan pe aap apply kar sakte hai. हाउ अपग्रेडेशन प्रोसेस वर्क? अपग्रेडेशन प्रोसेस के लिए आपको मैंने बोला कि आपको अपग्रेडेशन प्रोसेस के लिए क्या करना पड़ता है कि कॉलेज में जाके एडमिशन लेना पड़ता है. एडमिशन लेने के बाद में बोलना पड़ता है कि हमें अपग्रेड करना है तो आपको अपग्रेडेशन के लिए देते हैं. नेक्स्ट राउंड में जाने का, वहाँ पे रजिस्टर नहीं करने का, सिर्फ अपग्रेडेशन के लिए जो कॉलेज है वो चॉइस में डालने का और फिर उसमें से अगर मिल गया तो ये कॉलेज का एडमिशन कैंसिल करके वो कॉलेज में जाके लेने का. That is the admission upgradation process. 603 marks government साथी AIQ में try करना चाहिए. Try तो सबने करना चाहिए क्योंकि मालूम नहीं रहता है कि किसी को क्या मिलेगा. So registration has to be done ourselves or you will do it. वो तो आपको मैंने बोला है कि आप अगर हमारे choice filling group में हैं तो आपका registration हम लोग करेंगे. तो उसके लिए 1100 rupees अलग fees है. उसमें ऑल फॉर्म्स आएंगे, ऑल चॉइस फिलिंग आएगा. आप खुद कर सकते हैं, आप साइबर कैफे में कर सकते हैं, आप मुझे फ़ोन करके पूछ सकते हैं, मैं आपको उसमें मदद करूंगा. सर BDS प्राइवेट साठी रजिस्ट्रेशन करताना 1 लाख प्रायव्हेटच्या बाबतीमध्ये आत्ता आपण करणार नाही आहे कारण प्रायव्हेट आपण महाराष्ट्राला जाणार आहे, तिथे 1 लाख डिपॉझिट भरावंच लागतं. वेन विल वी गेट एम्स चॉईसेस? एम्स दे आर गोइंग टू गिव. All you will get, don't worry about that. Then BSc nursing bhi NEET se hota hai, wo ho gaya. Sir, if we have received a college through
रिस्पेक्टिव्ह स्टेट कोटा विल वी बी एलिजिबल फॉर स्टे राऊंड इन ऑल इंडिया? नो. इफ यू गेट एनी कॉलेज देन यू आर नॉट एलिजिबल फॉर स्टे राऊंड. यू गेट इट फ्रॉम महाराष्ट्र और गेट इट फ्रॉम ऑल इंडिया. चार्जेस विल बी हाउ मच हायर व्हाया क्रेडिट कार्ड अँड क्रेडिट कार्ड, दॅट यू हॅव टू आस्क युअर बँक. वी अप्लाइड फ्रॉम ओबीसी बट डिड नॉट गेट, दॅट इज अगेन. इफ अ स्टुडंट इज डिबार्ड फ्रॉम ऑल इंडिया काउन्सिलिंग देन कॅन बी अप्लाय फॉर? नो 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 नो. इफ ही इज डिबार्ड, ही इज डिबार्ड फ्रॉम ऑल काउन्सिलिंग प्रोसेसेस. सो ही कॅनॉट अप्लाय टू स्टेट काउन्सिलिंग ऑल्सो. डायरेक्ट सेकंड राऊंडला थर्ड राऊंडला रजिस्ट्रेशन करू शकतो का सर? सेमी गव्हर्नमेंटला कन्सिडर एज प्रायव्हेट. प्रायव्हेट इज नॉट देअर इन ए आय क्यू, इट इज देअर इन द स्टेट कोटा ओनली. इज देअर एनी बॉन्ड फॉर डीम कॉलेजेस? देर आर सम कॉलेजेस, दे टेक बॉन्ड ऑफ 5 लाख रुपीज ऑर लाईक दॅट. आय थिंक डी वाय पाटील हॅव दॅट टाईप ऑफ बॉन्ड, बट दे डोंट इम्प्लिमेंट दॅट. दे डू टेक द बॉन्ड. डीमसाठी रजिस्ट्रेशन केव्हा करायचे? आत्ताच करायचे. डीमसाठी रजिस्ट्रेशन आत्ताच करायला हवं. इज देअर एनी बॉन्ड फॉर डीम कॉलेजेस? येस, फ्यू कॉलेजेस हॅव बॉन्ड. सर रजिस्ट्रेशन हॅज टू बी डन बाय अवर सेल्फ, ते सांगितलंच ते मी की रजिस्ट्रेशन कॅन बी डन बाय युअर सेल्फ, सायबर कॅफे ऑर आवर टीम. डू वी गेट कास्ट बेनिफिट इन फीज इफ वी टेक ॲडमिशन थ्रू 15? येस, इन 15% इवन यू गेट अ कॉलेज, गव्हर्नमेंट कॉलेज, देन यू विल गेट डेफिनेटली कास्ट बेनिफिट. फॉर डीम देर इज नो कास्ट बेनिफिट. कॅन मराठा रिझर्वेशन बी कॅन्सल्ड? कॅनॉट से. आय थिंक फॉर धिस बॅच ॲटलीस्ट इट विल बी देअर. सर इफ वी सिक्युअर ॲडमिशन इन डीम मेडिकल कॉलेज देन वॉन्ट टू गो फॉर प्रायव्हेट वन आफ्टर द एस एम एल कम्स, डू वी गेट द फीज बॅक? येस, यू विल गेट ऑल फीज बॅक. टिल थर्ड राऊंड यू डोंट वरी बिकॉज दे डोंट पुट युअर डीडीज इन द बँक. सो दे विल गिव यू डीडीज बॅक विद इन हाफ एन आवर. सो डीडीसाठी रजिस्ट्रेशन, डीमसाठी रजिस्ट्रेशन याच राऊंडला करायचं आहे. कॅन वी पुट डीम अँड गव्हर्नमेंट अँड प्रायव्हेट चॉईस टुगेदर? नाही, प्रायव्हेट इज देअर इन द महाराष्ट्र ओनली. इफ वी हॅव रिसिव्ड अ कॉलेज थ्रू रिस्पेक्टिव्ह स्टेट कोटा इट विल बी एलिजिबल स्टेट? नाही नाही सर. चॉईस फिलिंग क्वालिटी वाईज करना आहे या? हां, हरेक के रैंक वाइज नहीं करना है, क्वालिटी वाइज करना है. क्योंकि अच्छे कॉलेजेस फिर आपके निकल जाते हैं. अगर आपको मालूम है कि आपको 7 नंबर का कॉलेज मिल रहा है तो आपने 7 नंबर पहले डाला, तो पहले 6 कॉलेजेस अपने हाथ से आप ब्लॉक कर रहे हैं. क्योंकि कभी कभी ऐसे होता है कि कभी एक आध बार सीट आती है कॉलेज नंबर 6 में और आपको लगता है अरे मैंने वो पहले दिया होता तो अच्छा रहता है ना. सो आई थिंक वी हैव कवर्ड ऑलमोस्ट ऑल क्वेश्चंस. If there are any questions, we will open. Unmute कर. हेलो सर. बोला. हॅलो सर. सर 603 मार्क असल्यावरती ऑल इंडिया कोटा थ्रू गव्हर्नमेंट कॉलेज भेटत चान्सेस आहे का? डायरेक्ट स्टेट काउन्सिलिंग मध्येच पार्टिसिपेट केलं पाहिजे. नाही तसं नाही आहे. 603 वगैरे पेक्षा काय आहे की आपल्याला ऑल इंडियाच्या थ्रू फक्त गव्हर्नमेंट मिळणार आहेत आणि ते तुम्हाला महाराष्ट्रात पाहिजे असतील तर मग अवघड आहे. पण तुम्हाला ऑल ओव्हर इंडिया कुठेही चालणार असेल तर मग चान्सेस असू शकतात. हा सर, मग चान्सेस असले तर भरलं पाहिजे ना ऑल इंडिया कोटामध्ये. प्रयत्न केल्याशिवाय नाही जमणार ना आपल्याला. आणि पहिल्या राऊंडला तर आपल्याला कळायला पाहिजे ना की आपण कुठे आहोत. समजा तुम्ही सगळे चॉईसेस भरले अंदमान निकोबार पासून पार काश्मीर पर्यंत, पण त्याच्यात तुम्हाला कळेल की अरे आपल्याला हा फ्रीच आहे बा इकडं, मग तुम्हाला जायचं की नाही जायचं तुमच्या हातात आहे. पहिल्या राऊंडला तुम्हाला फ्री एक्झिट आहे पुढे. सर सर डीम साठी उद्या फॉर्म भरला चालेल का? 16 तारखेला भरा म्हणजे तुम्हाला फॉर्म भरणं आणि चॉईस फिलिंग दोन्ही एकाच वेळेला करता येईल. नाही, रजिस्ट्रेशन रजिस्ट्रेशन उद्या केलं चालेल. रजिस्ट्रेशन पण तुम्ही 16 तारखेला करा म्हणजे रजिस्ट्रेशन आणि चॉईस फिलिंग हे एकाच वेळेला होऊन जाईल. 16 तारखेपासून भरायला लागा. सर रजिस्ट्रेशनच्या वेळेस डॉक्युमेंट अपलोड करायला लागतील का? ऑल इंडियाला नसतात करायला लागत. मग डीमला जरी घ्यायचं असेल तरी डॉक्युमेंट काही अपलोड करायला लागत? काही नाही, डॉक्युमेंट अपलोड नसतात. ते तुम्हाला कॉलेजमध्ये ऍडमिशन मिळाल्यावर दाखवायला लागतात सगळे डॉक्युमेंट ऑल इंडियाला. पण महाराष्ट्राला मात्र डॉक्युमेंट अपलोड करावे लागतात रजिस्ट्रेशनच्या वेळेला.
सर डीम्डला पण अपग्रेडेशन हो करू शकतो. हो करू शकतो ना, काहीच प्रॉब्लेम नाही. आता चार मग ते फर्स्ट राऊंडला समजणार अपग्रेडेड झालेलं. काय सर ऑल इंडिया थ्रूच आपलं डीम्डचं ऍडमिशन होणार ना, मग हो अपग्रेड आपल्याला कधी समजणार? अपग्रेड लगे सेकंड राऊंडच्या वेळेला समजणार ना आपल्याला आपण झालो की नाही. सेकंड राऊंडला परत चॉईस भरायला लागतील ना आपल्याला त्याच्यासाठी. अच्छा, म्हणजे सेकंड राऊंडला आपल्याला वेट करावं लागेल, म्हणजे फर्स्ट राऊंडला घेता येणार नाही. फर्स्ट राऊंडला कॉलेज घ्यावं लागतं आणि मग अपग्रेड ठेवावं लागतं. मग अपग्रेड ठेवल्यानंतर सेकंड राऊंडला जाऊन परत चॉईस भरायचे आणि मग त्याच्यातून मिळालं तर मग आपण अपग्रेड व्हायचं, पहिलं कॉलेज सोडून द्यायचं आणि दुसऱ्या कॉलेजला जाऊन ऍडमिशन घ्यायचं. सर त्या केस फीज मध्ये मग ती दोन काय होणार सर? हां एक मिनिट, यांचं पूर्ण होऊ द्या. सर सेकंड राऊंडला समजा मेरिट वाढलं हां त्या त्या कॉलेजचं, तर मग म्हणजे फर्स्ट आता सेकंड राऊंडला त्या त्या कॉलेजेसचं मेरिट वाढत जाणार ना, पण मग तुमची ते चॉईस कस? तुमच्या हातात एक कॉलेज आहे ना, मग तुम्ही अपग्रेडला दिल्यानंतर तुम्हाला अपग्रेड मिळालं तरच तिकडे जायचं आहे, नाही मिळालं तर हे कॉलेज हातात. ओके 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 सर. पण सर पहिल्या कॉलेजला समजा फी भरावी लागेल आपल्याला पूर्ण, त्या केस मध्ये कसं होणार? फी भरावीच लागते तुम्हाला, दुसऱ्या कॉलेजला जाताना फी सगळी परत मिळते, काही कट होत नाही. ओके सर. सर डीम कॉलेजेसना बॉन्ड असतो का? असतो पण ते इम्प्लिमेंट करत नाही. 5-1 लाखाचा बॉन्ड काही काही कॉलेजेसला आहे, डीवायला आहे मला वाटतं. सर प्राइवेट कॉलेजेस में बॉन्ड है क्या? नहीं नहीं कोई भी प्राइवेट कॉलेज में बॉन्ड नहीं है सर महाराष्ट्रात काही? हॅलो हाँ बोला बोला. सर महाराष्ट्रात नवीन डीम कॉलेज काही ह्या वर्षी येणार आहेत? MGM च येणार आहे 50 सीटच, पण अजून काय आहे ना, पार्टिसिपेटिंग इन्स्टिट्यूट न आल्यामुळे आम्ही चॉईसेस सगळे मागच्या वर्षीचेच दिलेले आहेत की ज्याच्यामध्ये आपण मागच्या वर्षी ज्या इन्स्टिट्यूट आहेत त्याच्यावरती आधारितच चॉईसेस तयार केलेले आहेत. परंतु तुम्हाला जेव्हा नवीन येतील उद्याला तर त्याच्यात जर काही फरक असेल तर आम्ही तो फरक पण तुम्हाला पाठवून देऊ. ओके सर सर थँक्यू. हां सर फर्स्ट राऊंडला डीम लागलं हां आणि जर आपण ते केलं म्हणजे तिथे जाऊन ऍडमिशन केली आणि थर्ड राऊंडला जर आपल्याला सेमी जर लागलं हां तर काय होईल त्या केस मध्ये सर? तुम्ही ते कॉलेज सोडून द्यायचं, ते तुम्हाला सगळी फी परत देतील आणि सेमीला जाऊन ऍडमिशन घ्यायची. आणि सर मग ते 2 लाख रुपये आपले डिपॉझिटचे ते? काही नाही, ते तुमचे ते जप्त होतील, फक्त ते जप्त होतील, अच्छा कारण ते तुम्ही सेकंड राऊंड पासून कधीही कॉलेज सोडलं तर ते जप्त होणारच आहे. पण तुम्हाला फी मध्ये खूप मोठा फरक पडणार ना, तुम्हाला डीम डीम 22 लाखाची फी आणि तिकडे जाऊन 10 लाखाची फी म्हणल्यावर तुमचे 2 लाख गेल्याने काय फरक नाही पडत. बरं आता आपली मीटिंग ओके संपवतोय आपण, आपले काही प्रश्न असले तर आता मला पर्सनल व्हॉट्सअपवरती टाका, कारण आता दुसऱ्या ग्रुपला येऊ द्या किंवा तुमच्यातल्या काही जणांना दुसरं परत जॉईन व्हायचं तर पण त्याच गोष्टी असतील, त्यामुळे काही प्रश्न नाही. आता आम्ही दुसरी मीटिंग परत ज्यांना जॉईन होता नाही आलं त्यासाठी आम्ही घेतोय, कारण आपल्याला 100% लिमिट असतं, त्याच्यामुळे आता पुढची मीटिंग आपण चालू करू. तर तुम्ही सगळे जॉईन त्याबद्दल धन्यवाद. झाली ना रिपीटिंग संपली ना, बंद कशी करायची? सर इंफ्रास्ट्रक्चर एंड कॉलेज वाइज अगर हम देखें तो हमें गवर्नमेंट मेडिकल कॉलेज जो रूरल में है उधर जा देखना चाहिए या फिर प्राइवेट कॉलेजेस को प्रेफर करना चाहिए? डीम कॉलेजेस की क्वालिटी बहुत अच्छी है कुछ कुछ